मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, SSC GD चा निकाल लागलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा कट ऑफ किती लागलेला आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ही SSC GD ची भरती या ठिकाणी 2023 आलेली होती आणि 2024 जानेवारी महिन्याच्या एंडिंगपासून पेपर एंडिंगपर्यंत पेपर सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत पेपर झालेले आहेत. तर या ठिकाणी SSC GD या ठिकाणी वेगवेगळ्या आर्म फोर्स आहेत, त्यांचे वेगवेगळे सर्व पेपर घेतले जातात, जसे की बॉर्डर सेक्युरिटी, BSF. ठीक आहे, हे नंतर सांगतो. जे आधी रिझल्ट आहे, महिलांचा रिझल्ट अगोदर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी ठीक आहे, स्टेट वाईज वेकन्सीज फॉर SSF. ठीक आहे, पण नंतर डायरेक्टली रिझल्ट बघायला अगोदर सुरुवात करू, ते महत्त्वाचे आहे. कट ऑफ लागलेला आहे, त्याच्यानंतर बघू शकता. हा महिलांचा कट ऑफ अगोदर आपण बघणार आहोत. मैदानी चाचणी पात्र असलेल्या महिलांचा कट ऑफ हा आपण किती लागलेला आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत स्टेट वाईज. आपण इतर राज्यांचा डायरेक्टली बघायची आपल्याला गरज आहे नाही, आपण फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याचा किती कट ऑफ लागलेला आहे ते सविस्तर बघणार आहोत. जनरलचा आणि नक्षलग्रस्त एरियाचा किती लागलेला आहे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जी म्हणजे जनरल आणि एन म्हणजे नक्षल बघू शकता. जनरल EWSचा कट ऑफ बघू शकता, 184 महिला पात्र आहेत. मैदानी चाचणीसाठी 91.83 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल OBCचा कट ऑफ बघू शकता, 488 महिला पात्र झालेले आहेत आणि 95.15 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जनरल SC कॅटेगरी 176 महिला पात्र आहेत मैदानी चाचणीसाठी आणि 97.53 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जनरल एरिया ST कॅटेगरी 152 महिला पात्र आहेत आणि बघू शकता 90.32 कट ऑफ लागलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ओबीसीपेक्षा SC कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल एरिया ओपनचा कट ऑफ बघू शकता, 784 महिला पात्र आहेत मैदानी चाचणीसाठी आणि 97.38 लागलेला आहे. आणि SC च्या महिलांचा कट ऑफ सर्वात जास्त लागलेला तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त EWS कट ऑफ मैदानी चाचणीसाठी 10 महिला पात्र आहेत आणि 89.45 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त OBCचा महिला 40 महिला मैदानी चाचणीसाठी पात्र आहेत आणि बघू शकता 95.39 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त SC कॅटेगरीचा बघू शकता 16 महिला पात्र आहेत आणि 93.54 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता नक्षलग्रस्त ओपनचा कट ऑफ 72 महिला पात्र आहेत आणि 96.5 कट ऑफ लागलेला आहे. हे सर्व या ठिकाणी महिलांची माहिती आहे, तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घेऊ शकत आहात. हा जी जो हा या ठिकाणी लिस्ट आहे ती आपल्याला तुम्हाला YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. महिलांसाठी आपण बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बघू शकता या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. मेल कॅन्डिडेट्स या ठिकाणी क्वालिफाईड अगेन्स्ट स्टेट बघू शकता, स्टेट वाईज वॅकन्सीज PST PET साठी म्हणजे मैदानी चाचणीसाठी पात्र झालेले मेल कॅन्डिडेट आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचा पुरुषांचा मेल कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे, ठीक आहे, वरती मध्य प्रदेश, ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र कट ऑफ आलेला आहे. तर सविस्तर एकदम चांगल्या प्रकारे सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा सांगून देतो या ठिकाणी बघू शकता, जनरलचा कट ऑफ वेगळा असतो आणि नक्षलग्रस्तचा बघू शकता. एन म्हणजे नक्षलग्रस्त आणि जी म्हणजे या ठिकाणी जनरल. तर दोन्ही कट ऑफ आपण बघणार आहोत. जनरल EWSचा कट ऑफ बघू शकता, 72 या ठिकाणी मुले पात्र आहेत मैदानी चाचणीसाठी आणि कट ऑफ या ठिकाणी सॉरी ESM म्हणजे या ठिकाणी बघू शकता एक सर्व्हिसमॅन आहे सर्वात पहिल्यांदा, एक सर्व्हिसमॅन 72 सर्व्हिसमॅन पात्र आहेत आणि कट ऑफ लागलेला आहे 32.61, खूपच कमी लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 16 प्रश्न बरोबर तरी 32चा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जनरल बघू शकता, EWSचा कट ऑफ 1448 उमेदवार पात्र आहेत आणि कट ऑफ लागलेला आहे 99.66 आणि हा कितीपैकी कट ऑफ आहे, 160 पैकीचा हा कट ऑफ आहे, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल OBCचा कट ऑफ 3928 उमेदवार पात्र झालेले आहेत मैदानी चाचणीसाठी आणि OBCचा कट ऑफ 104.017 लागलेला आहे. त्याच्यानंतर जनरल SC कॅटेगरीचा कट ऑफ बघू शकता, 1448 उमेदवार प्राप्त झालेले आहे मुले पात्र झालेले आहेत मैदानी चाचणीसाठी आणि 101.29 कट ऑफ लागलेला आहे.
त्याच्यानंतर जनरल जनरल एस टी कॅटेगरीचा कट ऑफ बघू शकता 1304 उमेदवार पात्र झालेले आहेत, मुले पात्र झालेले आहेत आणि कट ऑफ लागलेला आहे एस टी कॅटेगरीचा 91.49 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जनरल मधून या ठिकाणी बघू शकता यू आर अनरिझर्व म्हणजे जनरलचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ 6416 उमेदवार पात्र झालेले आहेत आणि बघू शकता 105.105 या ठिकाणी बघू शकता 0.4 एवढा टक्के लागलेले आहे कट ऑफ लागलेला आहे ओपनचा. आता नक्षलग्रस्त बघू शकता नक्षलग्रस्त एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ बघू शकता एकच या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्याला बघू शकता नक्षलग्रस्त मधून 47.60 हा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता नक्षलग्रस्त ईडब्ल्यूचा कट ऑफ 120 उमेदवार आहेत आणि 56 कमी लागलेला आहे, 56.68 लागलेला आहे कट ऑफ. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त ओबीसीचा कट ऑफ बघू शकता 3028 उमेदवार आहेत आणि 88.28 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर एस टी नक्षलग्रस्त एस टी 112 उमेदवार पात्र आहेत आणि 85.63 कट ऑफ लागलेला आहे आणि एस टी कॅटेगरी नक्षलग्रस्त मधून 88 उमेदवार प्राप्त या ठिकाणी पात्र आहेत आणि 90.10 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर नक्षलमधून या ठिकाणी बघू शकता नक्षलमधून यू आर म्हणजे ओपनचा कट ऑफ 528 उमेदवार पात्र आहेत आणि 89.15 कट ऑफ लागलेला आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि लिस्ट देखील टाकलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.